हाय नमस्कार, मी संस्कृती वालगुडे. तुम्ही सगळे होपफुली स्वस्त आहात, मस्त आहात आणि घरी आहात, कारण का मीही घरी आहे. आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी घरी बसून काय करते. मला माहिती आहे तुम्ही सगळे कंटाळलेले आहात, तुम्ही सगळे बोर झालेले आहात घरी बसून, पण हे अर्थात आपल्या चांगल्यासाठी आहे. आणि माझी पण तीच काहीशी अवस्था आहे. मीही प्रचंड बोर झालेले होते आणि मलाही प्रचंड कंटाळा आलेला होता. पण या काही दिवसात जेव्हा आपण क्वारंटाईन झालो किंवा आपल्याला घरी बसावं लागलं, लॉकडाऊन झालं, तर तेव्हा एक दिवस मला माहिती नाही, पण काही जणांना, काही माझ्या फॅन्सना किंवा काही माझ्या चाहत्यांना माहिती असेल की मी मला पेंटिंग करायला प्रचंड आवडतं, तर त्यामुळे मी आधीपासून पेंटिंग करतच होते. पण स्केचिंग हा एक अगदीच वेगळा प्रकार आहे आणि तो मला असं वाटलं की आपण ट्राय करावं. अशी एक हुक्की येते ना की कधीतरी आपल्याला कॉफी पिण्याची हुक्की येते किंवा काहीतरी चॉकलेट खाण्याची हुक्की येते, तशी मला एक हुक्की आली की स्केच करावं म्हणून. मी एखाद्या नोटबुकवर एका नोटबुकवर कुणाला तरी पेन्सिल मागितली आणि मॅरिलिन मोनरोचा फोटो होता माझ्यासमोरचा, त्यामुळे मी तिला स्केच केलं. आणि नंतर ते स्केच केल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला थोडं जमत आहे, आपण करू शकतो. दोन स्केचेस मी सुरुवातीला केले होते, ते म्हणजे मॅरिलिन मोनरो आणि मधुबाला. सो आता मी तुम्हाला माझे स्केचेस दाखवते. ही माझी सगळ्यात फेवरेट ऍक्ट्रेस आहे, जिचं नाव आहे मेरिल स्ट्रीप. बऱ्याच जणांना माहिती आहे की मी प्रचंड ऑब्सेस्ड आहे मेरिल स्ट्रीपच्या बाबतीत, तर त्यामुळे मी असं ठरवलं होतं की कुठलीही ऍक्ट्रेस आधी स्केच करण्याचं, आधी पहिले मेरिल स्ट्रीपचं स्केच करेन. आणि म्हणून मी मेरिल स्ट्रीपचं स्केच केलं. बऱ्याच जणांना माहिती आहे की माझं हत्तींवर किती प्रचंड प्रेम आहे, आणि म्हणून मी डंबो नावाचं एक कॅरेक्टर आहे ते स्केच केलं. मला खूप आवडतात हत्ती आणि खूप आवडतं हे कॅरेक्टर. जसे की माझं मेरिल स्ट्रीपवर प्रचंड प्रेम आहे, तसंच माझं लिओनार्डो केप्रियोवर खूप प्रेम आहे आणि त्याचे हे डोळे मी स्केच केलेत. ही माझी जवळपास जरा हे स्केच म्हणजे माझी जराशी आयडिया होती की मला बाळ कृष्ण काढायचा होता, पण तो असा कन्व्हेन्शनल काढायचा नव्हता, म्हणून मी स्केच आहे. आत्ताच एक चित्रपट येऊन गेला, एक हॉलिवूडचा चित्रपट येऊन गेला जोकर नावाचा, आणि त्या तो जोकर बघितल्यानंतर बऱ्याचशा म्हणजे जगाला तो चित्रपट आवडला होता, बऱ्याचशा कलाकारांना तो चित्रपट आवडला होता. याच्याही आधी डार्क नाईट रायसेसमध्ये हीथ लेजर नावाच्या हॉलिवूड ॲक्टरनी जोकर परफॉर्म केला होता आणि तो जोकर सगळ्यात अप्रिशिएट केला होता, तर मी त्या दोन्ही जोकर्सचं एक कॉम्बिनेशन काढलं आहे. एक रँडम रोमॅन्टिक स्केच जे मला करायचं होतं, सो मी ते केलं आहे. स्मिता पाटील यांचे डोळे म्हणजे मलाच काय, जगाला माहिती आहे की त्यांचे डोळे इतके सुंदर आणि इतके एक्सप्रेसिव्ह आहेत, तर त्यामुळे मी स्मिता पाटील यांचे डोळे स्केच केले रिसेंटली. लेटेस्ट मी ज्यांचं स्केच काढलंय ते आहेत सर अमिताभ बच्चन. एका हिरोवर ना आपलं एक प्रचंड प्रेम असतं, नो मॅटर तो काय करतो आणि काय नाही ते. आता मी रितिक रोशनचं स्केच काढलंय. पण येस, असा माझा क्वारंटाईनचा वेळ जातोय. मी प्रचंड स्केचिंग करते, मी एक्सरसाइज करते, मी भरतनाट्यम डान्सर आहे. मला भरतनाट्यमशी माझा भरतनाट्यमशी कनेक्ट तुटला आहे, त्यामुळे मला भरतनाट्यम करावं असं खूप वाटतंय सध्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी घरी आहे, मला अजिबात सगळ्यांना लेक्चर द्यायचं नाही, कारण का मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगून तुम्ही कंटाळलेले असाल. रादर मीच खूप कंटाळली आहे सगळ्यांनी सतत सांगून की घरी राहा. पण येस, आपण आपल्यासाठी घरी राहूयात, आपण आपल्याशी कनेक्ट करण्यासाठी घरी राहूयात. मला असं वाटतं कधी कधी आपल्याला हा ब्रेक गरजेचा असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा ब्रेक आपण एक संधी म्हणून घेऊयात आणि एकमेकांशी संवाद साधूयात. आता कसं आहे की नेट जरीही चालू असलं तरी आपण भेटू शकणार नाही, तर आता कदाचित आपल्याला एक फिलॉसॉफिकल थॉट, पण मला असं वाटतं की कदाचित आपल्याला एकमेकांची जास्त किंमत कळेल.
सो येस, असा माझा क्वारंटाईन चालला आहे. मला आय होप तुमचा क्वारंटाईन छान जाऊ आणि बिझी राहा, आपल्या स्वतःला बिझी करत राहा. अजिबातच वाईट वाटून घेऊ नका, अजिबात कंटाळू नका, कारण काही आपल्या चांगल्यासाठी आहे. आणि येस, छान राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, आणि आय लव्ह यू सो मच.